नमस्कार, मी केशव भागवत, झुंजार नेता लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस. कोरोनातून बऱ्या झालेल्यांना 9 महिन्यानंतर लस द्यावी, केंद्र सरकारला समितीचा सल्ला. गुजरातला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, 2400 गाव प्रभावित. शरद पवारांबरोबर भाजपाचे चंद्रकांत पाटील यांचं केंद्राला पत्र, शेतकऱ्यांना अनुदान देण्याची केली मागणी. काँग्रेसचे टूलकिट खलिस्तानच्या टूलकिटपेक्षा खतरनाक, अतुल भातखळकर. प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ईडीचा छापा. फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी ते व्हेंटिलेटर सुरू करून दाखवावेत, काँग्रेसचं आव्हान. राष्ट्रीय आपत्तीचा सामना करून लोकांचं रक्षण करणं सरकार पडण्याइतकं सोपं नसतं, रोहित पवार. फडणवीसांनी वणवण फिरण्यापेक्षा नागपुरातच बसावं आणि 4-5 कोविड सेंटर उभारावेत, प्रकाश आंबेडकर. सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधीतरी आत्मचिंतन करा, फडणवीसांचा सरकारला सल्ला. आणि बीड जिल्ह्यामध्ये आज 1186 जणांना कोरोनाची बाधा. आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर. जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत 2 सख्या भावाचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना बीड तालुक्यातील नागापूर येथे घडली. रात्री 10 वाजेच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्येकांडाने बीड हादरले आहे. राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके या 2 सख्या भावाचा मृतात समावेश आहे, तर मारेकरी चुलत भाऊ परमेश्वर साळुंके हा फरार आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत. झुंजार नेता लाईव्हसाठी दीपक जाधव, बीड. काल रात्री साधारण 10:30 पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नागापूर खुर्द येथे 10:30 सुमारास माहिती आली की एका व्यक्तीचं मर्डर झालेलं आहे आणि दुसरा जखमी आहे. तिथं तात्काळ घटनास्थळी पिंपळनेर पोलीस स्टेशनची टीम, ठाणेदार, आम्ही स्वतः तिथं जाऊन शहानशा केली असता एक व्यक्ती जागेवरच मयत होता आणि अंदाजे पहाटे दुसरा व्यक्ती उपचार घेत असताना मयत झालेला. त्याच्यावरून विठ्ठल साळुंके यांच्या फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध, परमेश्वर साळुंके याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. चौकशीसाठी त्याचे वडील, त्याचे भाऊ यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून चौकशी करण्यात येते. प्राथमिक माहिती अशी आहे की जुन्या भांडण्याचं कारण, त्यांच्यामध्ये जुने पूर्वी काही वाद होते असं एक प्राथमिक माहिती आहे, त्याच्यावरून त्याने हे मर्डर केलेलं आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षस भवन येथे गोदावरी नदी पात्रा शेजारी अवैधरित्या वाळू उपसा करून ठेवलेल्या 100 ब्रासचा साठा सोमवारी रोजी सायंकाळी 5 सुमारास गेवराई तहसीलदार व अंबड तहसीलदार यांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर जप्त केलेला वाळू साठा गेवराई येथील शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. यावर्षी खताचे भाव गगनाला भिडले आहेत, परंतु बऱ्याच दुकानदाराकडे मागील वर्षाचा स्टॉक शिल्लक असून ते खत मागील वर्षाच्या भावात विकावे, त्याचा भाव वाढू नये. तसेच कोरोनाची महामारी वाढतच असून आष्टी येथे ऑक्सिजन प्लांटची मंजुरी मिळाली असली तरी अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. लवकरात लवकर आष्टी येथील ऑक्सिजन प्लांटचे काम कराच, पण शिरूर आणि पाटोदा येथे लवकरात लवकर सुरू करावे. तसेच ग्रामीण रुग्णालय येथे मोफत अँटीजेन चाचणी गेल्या अनेक दिवसापासून बंद असून तात्काळ अँटीजेन किट उपलब्ध करून गावोगावी अँटीजेन चाचणी सुरू करावी आणि त्यासह लसीकरणही प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय करावे अशी मागणी आमदार भीमसेन धोंडे यांनी केली आहे. आष्टी येथील पंडित जवाहर नेहरू विद्यालयाच्या कार्यालयात आज 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार धोंडे बोलत होते. बीड जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर नियमावली लावली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर सडक फिरण्याची अँटीजेन टेस्ट केली जात आहे. आज दुपारपर्यंत 85 वाहनधारकांवर कारवाई करत त्यांना दंड आकारण्यात आले आहे. प्रत्येक वाहनधारकाची पोलीस कसून चौकशी करत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे,
पाटील हे शिवाजी चौकात तळ ठोकून होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जालना रोड, बार्शी रोड फाट्यासह आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. हिंदू विवाह कायदा आधीच मिसयूज म्हणून वापरला जात आहे. महिला या नियमांचा 90% मिसयूज करत आहेत. या अन्यायामुळे पुरुष आत्महत्या करीत आहेत, तरीही यंत्रणा सुधारण्यास तयार नाही. असा हा अत्याचार, दहशतवादी आणि देशद्रोही हिंदू कायदा बंद करावा आणि पुरुषांना न्याय मिळावा म्हणून हक्क आयोग स्थापन करावा आणि महिलांवर खोटे आरोप सिद्ध करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा व्हायला हवी, यासाठी काही पुरुष मंडळी पुणे येथे आमरण उपोषणाला कोर्टासमोर बसणार आहेत. विकास महाजन, शशिकला गादिया, गणेश गुंजाल, मुकेश खनके आणि पोटगी बंद आंदोलन चळवळीचे नायक अतुल छाजड पत्रकार परिषदेत उपस्थित होते. कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहे, वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे आरोग्य खात्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी भान ठेवावे. आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून ज्या ठिकाणी काम करतो ते काम जबाबदारीने पूर्ण करावे. कोणीही आपल्या कामात हलगर्जीपणा करू नये. आपल्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, त्यामुळे कोरोना काळात लक्ष देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे अशी सूचना आमदार बाळासाहेब आजबे मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आष्टे येथील ग्रामीण रुग्णालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, काकासाहेब शिंदे, डॉक्टर कर्मचारी उपस्थित होते. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी. मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील सर्व परिचित व परळीच्या कैलासवासी लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर आर जे परळीकर यांचे वयाच्या 56व्या वर्षी औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना 17 मे रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून परळीच्या शैक्षणिक क्षेत्रातील रणरागिणी हरवली असल्याची शोकभावना व्यक्त होत आहे. झुंजार नेता लाईव्हसाठी अनंत कुलकर्णी, परळी. आष्टे येथील प्रसिद्ध कवी प्राध्यापक सय्यद अल्लाउद्दीन आणि त्यांच्या परिवाराने 17 मे रोजी आष्टे येथील ट्रामा केअर सेंटरमधील रुग्णांना ईद उल फित्र अर्थात रमजान ईदच्या निमित्तानं शिरखुर्मा वाटप करण्यात आला. 125 रुग्णांनी याचा आस्वाद घेतला. आष्टी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल टेकाडे यांच्या हस्ते रुग्णांना शिरखुर्मा वाटप करण्यात आला. यावेळी कवी प्राध्यापक सय्यद अल्लाउद्दीन, परिसेविका बी शेख, अधिपरिचारिका कर्मचारी यांच्यासह उपस्थित होते. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी उत्तम बोडखे, आष्टी. आता पाहूया बीड जिल्ह्यातील कोरोनाची झटपट आकडेवारी. बीड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4401 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1186 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर 3215 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबेजोगाई 81, आष्टी 89, बीड 284, धारूर 60, गेवराई 119, केस 134, माजलगाव 67, परळी 44, पाटोदा 220, शिरूर 63, वडवणी 25 असे रुग्ण आढळून आले आहेत. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत रहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्कार.